सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महायोग पीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। सर्वांनी वरती हात करायचे। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय चित्ताय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमो पार्वते पते हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
परम मंगलमय भक्तवांचल कथा कल्पतरू अकार करुणावले भगवान शिव परमात्मा यांच्या मुखारविंदेतून प्रकट झालेली श्री शिववाणी आज आपल्या हातडी नगरीमध्ये या विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या प्रांगणामध्ये काय संस्कार असतात हो भारतीय संस्कृतीमध्ये काय संस्कार असतात. वा वा काय गोड संस्कार आहेत. भारतीय संस्कृती म्हणते बापाचं मुलांनी ऐकायचं, वडिलांनी जे सांगितलं ते मुलांनी ऐकायचं. काय योगायोग आहे, काय दुग्ध शर्करा योग आहे. आज बापाची सांगितलेली कहाणी मुलगा ऐकतोय. अर्थात श्री विघ्नहर्ता मंदिर साक्षात वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येषु सर्वदा साक्षात गणपती बाप्पा ही श्री शिव महापुराण कथा ऐकताय. काय आनंद. साक्षात म्हणजे बापानं सांगावं आणि मुलांना ऐकावं असा संस्कार या भारतीय संस्कृतीमध्ये मुळातच रुजलेला आहे. बाबा भाग्यशाली होता समस्त श्री विघ्नहर्ता गणपती मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या संयोजाने ही श्री शिव महापुराण कथेचं आयोजन. पण मुळातच श्रावण मास त्यातल्या त्यात 74 वर्षाचा हा योग 5 सोमवार या श्रावण मासामध्ये येत आहेत. आणि त्यातल्या त्यात त्या श्रावण मासातली भगवान कृष्ण आणि भगवान भोलेनाथ ही एकच आहे. जीव शिव सम हे एकच आहेत असा एकात्मतेचा संदेश घेऊन श्री हरिहर श्री शिवमा पुराण कथा आणि त्या कथेचं आयोजन आपल्या या प्रांगणामध्ये देवपूर परिसरामध्ये धुळे नगरीमध्ये होत आहे. कथेचा प्रथम दिवस आणि या कथेसाठी वक्त्याचं कर्तव्य असत. ज्यांनी ज्यांनी या कथेला हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी या कथेसाठी मेहनत घेतली त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या श्री शिव महापुराण कथेसाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली जे माझ्या साथीला आहेत श्री हरिभक्त परायण मुकुंदजी महाराज गुरु धुळेकर फार गोड असा त्यांचा स्वरनाद संगीत विशारदपणा काय असतो हे साक्षात मुकुंदजी दादा यांच्याकडे जावं आणि शिकावं मायबाप असा त्यांचा करकमलांनी त्या बोटांच्या स्वरावर सर्व या आयुष्य भोलेनाथांच्या चरणी समर्पित करत आहे. त्याचबरोबर या श्री शिव महापुराण कथेसाठी स्वतः गायन गंधर्व म्हणून स्वतः संवादिनी म्हणजे कीपॅड ऑर्गॉन सिंथिस जे जे म्हणता येईल ते स्वतः गायनही करतायत स्वतः म्हणतायत डोळ्यानं आंधळे आहेत पण हृदयाने डोळस आहेत असे असणारे आमचे परमस्नेही श्री हरिभक्त परायण परवीनजी महाराज मोरानेकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पाडळद्याहून ज्यांचा सहवास आपल्याला लाभणार आहेत ते श्री हरिभक्त परायण सुरेशजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आलेले आमचे महाराजजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या संयोजाने आमच्या श्री शिव महापुराण कथेसाठी झाकीचे जे दर्शन करणार आहेत तुमच्या पुढे जे पात्र इथं दाखवले जाणार आहेत त्याचं सर्व नियोजन आमचे करत आहेत आमचे परमस्नेही ज्ञानेश्वरजी महाराज शिंदखेडा. आणि तुमच्यापर्यंत आवाज पूर्ण सुमधुरपणे हृदयाला स्पर्श करेल मनाला स्पर्श करेल
आणि संपूर्ण आवाज तुमच्या पुढे पोहोचवण्यासाठी या खानदेशाची कुलस्वामिनी एकविरा मातेचा सन्मान करून ज्यांचं या भारतात या महाराष्ट्रात आणि खानदेशात नावलौकिक आहे असे असणारे आमचे परमस्नेही हरिभक्तपायन किरणजी दादा यांचा साऊंड अर्थात एकविरा साऊंड सिस्टीम आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे परमस्नेही ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त तुम्ही श्रोतेजण तुमच्या चरणात नतमस्तक होतो. बाल गोपाल आहे तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून आदिवासी कल्याण आश्रम हा उपक्रम चालवला जातो आणि ते बाल गोपाल खऱ्या अर्थानं भगवान कृष्णाचं स्वरूप राधिकेचं स्वरूप या ठिकाणी प्रकट होत आहे म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बाहेरचे मुलं येऊन कथा ऐकतायत किती भाग्य असावं बाई बाप. आणि सर्वांच्या मंडपाची व्यवस्था करणारे सगळी जी व्यवस्था करणारे त्या सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. पुनश्च श्री विघ्नहर्ता गणपती मित्रमंडळ यांच्या संयोजनाने हा उपक्रम चालू आहे. फक्त संकल्पना कोणाच्याही मनात यावी लागते ती संकल्पना आमचे परमस्नेही आमचे लहान बंधू केतनजी पाटील यांच्या हृदयामध्ये आलं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी विचार केला कथा करायची श्री शिवमहापुराण कथा ती पण मंडळाच्या नावाने करायची कुणाचाही नामोल्लेख होणार नाही पण संकल्पना स्पष्ट केली आणि आता जाऊया आपण त्या कथेच्या परममंगलमय स्वरूपात. सुरुवातीला एकच म्हणतो हरण चरते रानात गाय चरते वनात हरण चरते रानात गाय चरते वनात आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो या छत्रपतींच्या हिंदुस्थानात या छत्रपतींच्या हिंदुस्थानात. एकच राजा एकच राजा Okay.
कटवने मन मन तुन भगवजे कटवने मन मन तुन भगवजे 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 छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी कुणाला प्राप्तच होत नाही. छत्रपती, छत्रपतींचं आराध्य दैवत सुद्धा कोण असेल तर महादेव, देवादिदेव महादेव. छोटे छोटे प्रश्न आहेत, देव आणि महादेव याच्यातला काय फरक आहे बघा. छोटे छोटे प्रश्न, महादेव आणि देव, देव कुठे राहतात? राजमहलात. कुठे राहतात? बोला बोला, कुठे राहतात? राजमहलात. आणि महादेव कुठे राहतो? बोला बोला, कुठे राहतात? कुठे राहतात महादेव? हिमालयात. कुठे राहतात? हिमालयात, पर्वतावरती महादेव. काय फरक आहे? साधे साधे. देव सोने चांदी हिरे माणिक मोती यांचे हार घालतात, आणि माझे महादेव कशाचा हार घालतात? बोला, कशाचा हार घालतात? सापाचा, सापाचा. आणि मुकुट, जटांचा मुकुट. देव उटणं लावतात, चंदन लावतात, आंघोळ करतात. माझे महादेव भस्म लावतात. काय लावतात? भस्म. पण तरीही देव देव आहेत आणि महादेव महादेव आहेत. याचं कारण एकच आहे. सर्वांनी कशी राहा बाबा, तुम्ही श्रीमंत आहात ना, तुमचा लकलाभ तुम्हाला लागू. पण मी सर्वांचा देव महादेव, सर्वांचा देव. अहो काय भक्ती हो. महादेवाला तुम्ही एखाद्या ज्याला बोलता येत नाही त्याने जरी स्तुती केली ॲक्शनने तरी त्याला प्रसन्न होतो, म्हणून महादेवाला मुकेश असं सुद्धा म्हणतात. ज्याला कळत नाही ना, किती भोळा असला तरी त्याला प्रसन्न होतो महादेव, त्याला प्रसन्न होतो. येणारे श्री शिव महापुराण कथेमध्ये आज फक्त श्री शिव महापुराण कथेतलं महात्म्य आपण बघणार आहोत, महात्म्य बघणार आहोत. फार गोड भाग्यशाली होत आपण ही कथा श्रवण करत आहोत. मी पण स्वतःला भाग्यशाली समजतो. श्रावण मासामध्ये आणि गणपती बाप्पाच्या प्रांगणामध्ये कथेचं श्रवण आणि कथेचं जर वक्तव्य येत असेल तर मागच्या जन्माचे फार मोठे आपण भाग्यशाली आहोत, फार मोठे भाग्यशाली. जन्म तो हर कोई लेत आहे, जन्म तो हर कोई लेत आहे, सपना तो हर कोई सजाता आहे. जन्म तो हर कोई लेत आहे, सपना तो हर कोई सजाता है, लेकिन इस सभा मंडप में वही आता है जिसे मेरे भोलेनाथ बुलाता है, जिसे मेरे भोलेनाथ बुलाता है. कोई भी नहीं हो सकत पाए बाबा. मागच्या जन्माचं पुण्य असेल त्याला तिथे येता येते, आणि या जन्मात अजून पुण्य जर कमवायचं असेल कथा श्रवण करा, भगवंताचं नामस्मरण करा, बाकी काहीच नाही लागत. आणि त्यातल्या त्यात माझ्या भोलेनाथांचं पवित्र मास आहे श्रावण मास. काय महिना आहे श्रावण, असा एकच महिना असेल की ज्या महिन्याला महिने भरपूर आहेत, बाराही महिने आहेत, पण त्याच्यामध्ये श्रावण मास का पवित्र आहे. असा एकच महिना असेल की तो महिना इतका पवित्र असेल
की त्या महिन्याचं नाव आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या मुलाला देण्यात आलं. किती परम पवित्र असेल. नाही दिलं आई वडिलांची सेवा तोच करू शकतो ज्याचं नाव श्रावण आहे, तोच करू शकतो. चैत्र अरे मुळीच नाही, वैशाख अरे मुळीच नाही, ज्येष्ठ नाही, आषाढ नाही, कार्तिक सगळे महिने आहेत, पण त्याच्यातला एकच महिना त्याच नाव कदाचित दिला असावं आणि त्यानेच आई वडिलांची सेवा करावी. आणि या श्रावण महिन्यामध्ये पण विपरीत झालं. श्रावण महिना भगवंताचा महिना, पण आता काय झालं दादा, गाणे आले ना त्या गाण्यामध्ये विपरीत आलं. आपल्याला श्रावण माशी हर्ष दाटसी हिरवड दाटे म्हणजे ते ते राहिलेच नाही गाणे. आता ते गाणं सगळ्यांचं लक्षात आहे, सावण महिना. मग या महिन्याचा सुद्धा स्वतंत्रपण हिरपून घेणारी ही पाश्चात्य संस्कृती, आणि त्या संस्कृतीमध्ये आपण जगत आहोत, म्हणून या श्रावण मासाचं निमित्त काय, या श्रावण मासाचं महात्म्य काय, हे कधीतरी आपण जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक देवतेला महत्व दिलं आहे श्रावण मासाने. प्रत्येक देवतेला अशी एक देवता नाही, भगवान कृष्णाला विशेष करून महत्व आहे, आणि त्यातल्या त्या भोलेनाथाला आधी विशेष महत्व आहे. म्हणून हरी आणि हर, हरी म्हणजे कोण बोलत चला, हरी म्हणजे कोण, भगवान कृष्ण बरोबर. हरी म्हणजे कोण जोरात बोला, हरी म्हणजे कोण आणि हर म्हणजे महादेव. कोण हर म्हणजे महादेव. म्हणून दोघांचं एकत्रीकरण, दोघांचं वर्णन झालं पाहिजे, त्याच्या निमित्त या कथेला नाव दिले हरिहर श्री शिवमहापुराण कथा. बोलत चला हरिहर श्री शिवमहापुराण कथा. हरि आणि हर भेद नाही माय बाप, अशी श्री हरिहर शिवमहापुराण कथेचं आयोजन. प्रत्येक देवताच प्रकटीकरणाची विधी मनवली जाते. प्रत्येक देवताची हनुमंताचा जन्म प्रकटीकरण जर मनवायचं असेल तर काय मनवतात, हनुमान जयंती. काय मनवतात, हनुमान जयंती. प्रभू श्रीरामांची काय मनवतात, राम नवमी बरोबर. भगवान गोपाळ कृष्णाची काय मनवतात, गोकुळ अष्टमी. पण माझ्या भोलेनाथाचं काय मनवतात बरं, भोलेनाथाचा जन्म कधी झाला नाही सांगू शकत. भोलेनाथाचा जन्मदिवस म्हणजे काय मनवायचं बुवा नाही सांगू शकत. महाशिवरात्री का मनवतात, महाशिवरात्री म्हणजे भोलेनाथांचा जन्म का, मग महाशिवरात्री म्हणजे भोलेनाथ आणि पार्वती मातेचा विवाहाचा सोहळा का, ते आपण कशा पद्धतीने ते समजून घेणार आहे. पण मग भोलेनाथांचं जयंती का मनवत नाही, कारण की भोलेनाथांची जयंतीच कुणाला माहिती नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गयनी प्रसाद, गयनी प्रती गयनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले. आदिनाथ गुरु भोलेनाथ कधीही आदि आहे, कधी जन्माला आले, कुणाच्या पोटी जन्माला आले कुणालाच माहिती नाही. हे मी नाही सांगत, श्री शिवमहापुराण कथा सांगणार आहे. आज तिचं महात्म्य समजून घेणार, कथा का श्रवण करायची. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, माझी वडीलधारी मंडळी आहे, कथा का श्रवण करायची. प्रत्येकाला वाटतं कथा ऐकायची. एका बाबांना सांगितलं की रोज कथेला येत चला. एक माऊली फार भाविक होती गावातली, ती कथेला रोज यायची. बाबा मी रोज येते हो कथेला, पण माझे घरचे येत नाही हो. बाबानं सांगितलं ठीक आहे, ती येत नाही ना, मग ती कथा घरी जाऊन तुझ्या मिस्टरांना सांगत जाऊ. अहो म्हणे बाबा, माझे पतिदेव या गावामध्ये 70 वर्षापासून राहत आहेत, त्यातल्या त्यात 50 वर्षापासून श्रीमद भागवत कथा, श्रीमद शिवमहापुराण कथा, श्री राम कथा हे सगळं चालू आहे, पण एकही कथेला आले नाही.
बाबा संपले पण आमचा घरचा इथो कथेला आला नाही. मग एक काम करायचं, बाबानं सांगितलं, ताई तुम्ही असं करा ना, ही कथा जी ऐकली ना ती घरी तुमच्या पतीला सांगा, त्यांच्यात बदल होईल. अरे त्या माऊलीनं ऐकलं आणि माऊली घरी गेली आणि कथेचा वेळ होता रात्री 8 ते 11. आरती झाली 10:15 11 वाजेला. माता ती मायमाऊली घरी गेली आणि तिने कथा सांगितली. दुसऱ्या दिवशी कथा चालू होण्याच्या अगोदर ती ताई म्हणजे ती माता ती आजी तिच्या अगोदर तिचा पती येऊन बसला. बघा काय गोड दृष्टांत आहे. बाबानं विचारलं, मावशी रोज एकटी आरती करायची तू आणि आज ते डब्बल सिंगल नाही डब्बल कस काय, तू तर म्हणत होती 50 कथा केल्या पण एकदा बी फरक पडणार नाही म्हणा नवरा मास कस काय म्हणा. तो झाला बाबा 50 महाराज असण्या कथा वैग्यात पण एकही महाराज एवढा हुशार भेटला नाही. म्हणे काय झालं काय झालं, अहो म्हणे तुम्ही काय सांगितलं होतं, ही कथा इथं ऐकली का घरी सांगायची दादा. मग काय माझी माऊलीनं इथं कथा ऐकली माझ्या पत्नीनं, कथा रात्री 11 वाजेला संपली, ती 11:30 घरी आली, मी झोपलेलो होतो, तिने पाणी टाकलं डोक्यावरती, पाणी शिंपडलं डोळ्यांवरती, मला उठवलं, बाबानं सांगितले कथा ऐकानं, बाबानं सांगितले पतीला कथा सांगायची, तिने ती कथा सांगितली, तुम्ही 8 ते 11 सांगितली, तिने 12 ते 6 लावली, डबल वेळ लावला तिने. हा थांबा थांबा झोपू नका, मी अजून बाबानं असं सांगितलं होतं, इतका वेळ घेतला 7 तास घेतले, मी 6 झोपायला लागलो, मला झोप काही येत नाही. पण मी विचार केला रात्री 12 ते 6 कथा ऐकापेक्षा रात्री 8 ते 11 तुम्ही कथा ऐकली म्हणजे शांतता लागेल, असं नियोजन आहे. म्हणून उद्यापासून तसं का होईल पण अशा वया. आणि जे पतीदेव आले असतील, जे आमचे दादा आले असतील, त्यांनी सुद्धा घरी हा प्रयत्न करा. हसण्याचा दृष्टांत आहे पण ऐका फार मनाला भावतो. श्री शिवमहापुराण कथेमध्ये त्याचं महात्म्य प्रकट करताना एक कथा आलेली, सर्वांगाचा कान करून ऐका, त्याच्याबद्दल थोडं भजन करूया. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर 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 ओम नम शिवाय. Namah Shivaya.
भोलेनाथांचं नामस्मरण केलं तर काय होत? कथेच महात्म्य ऐकल्याशिवाय ती कथा किती पॉवरफुल आहे कळत नाही माय बाप. एखादी गोष्ट तिची महती जाणवल्याशिवाय ती किती पॉवरफुल आहे कळत नाही. कोणती गोष्ट असू द्या, कोणती वस्तू असू द्या, एक जण इतका भयानक होता साक्षात हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू कोण होता माहितीये तुम्हाला? हिरण्यकश्यपू म्हणजे असा, जर गावामध्ये कथा चालू असेल तर सर्वात पहिले 10 पोते तांदूळ तो द्यायचा. हिरण्यकश्यपू म्हणजे माहितीये का? हिरण्यकश्यपू म्हणजे असा होता, जर गावामध्ये कथा चालू असेल तर 151,000 तो पहिले देऊन यायचा कथेत. असा होता का हिरण्यकश्यपू? हिरण्यकश्यपू तसा नव्हता. हिरण्यकश्यपू म्हणजे असा होता, जर कथा चालू असेल तर ती कशी बंद पडली, ती कथा कशी बंद पडली, मग यांना काहीतरी भेटत असेल म्हणून कथा ठेवली असेल, अशी हिरण्यकश्यपू होता. हिरण्यकश्यपू कधी देवाचं नाव घेतलं नाही, असा जग होता कलियुगात हिरण्यकश्यपूच्या जातीचा. त्याने घरच्यांना सांगून दिलं होतं, गावामध्ये कीर्तन असेल कथा असेल तिथं जायचं नाही. आणि योगायोगाने त्या गावामध्ये श्री शिव महापुराण कथा सांगितलं होतं घरच्यांना की कथेमध्ये जायचं, जर गेले तर खाणं बंद. सुना त्या, त्यांनी ऐकून घेतलं. मुलं होती त्यांनी ऐकून घेतलं, पत्नी होती तिने ऐकून घेतलं, जावाना नाही. एखाद्याच्या नादी कोण लागत नाही बरं का, त्याला घरच्यामध्ये एवढी पॉवर असते, मना नांदे कोण लागस, हा तू त्या लायकीनाच नाही म्हणून तुला नांदे कोण लागत नाही. तुझ्या नादी लागून आमचा वेळ कशाला बाहेर तुला. तो म्हणे जर कथेला गेले 7 दिवस तर विचार करा, ज्याला वाटतं ना बा, एखाद्याला वाटत असेल किंवा कोणी एखादा असेल बा या महाराष्ट्राच्या भूमीवरती या ब्रह्मांडाच्या भूमीवरती की लवकर नरकात जायचं बा, लवकर नरकचं तिकीट कन्फर्मेशन पाहिजे बा. त्यांनी कीर्तन मा आणि कथा मा किडा पाडू. एखाद्या चांगल्या कामात किडे पाडायचे, विघ्न आणायचे, म्हणजे त्याला डॅक नरकचं तिकीट काय आहे, कन्फर्मेशन आहे. चांगलं काम चालू आहे ना, तिथे किडे पाडले की त्याला नरकमध्ये जाता येतं. तसं याचं काम होतं. घरच्यांना सांगितलं कथेला जायचं नाही, घरचे म्हणजे नाही. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4th दिवशी सगळं घर निघून गेलं. पण पत्नी होती ती पतिव्रता होती. पतिव्रता म्हणजे माहिती आहे का? पतिव्रता म्हणजे काय? जी नवऱ्याची आज्ञा ऐकते पतीची, तिला म्हणतात पतिव्रता. काय म्हणतात?
पतिव्रता, पतिदेवानं आंघोळ केली, दरवाजा बाथरूमचा उघडला की लगेच तावेला हजर असतो. यांना धनी याला काय म्हणतात? पतिव्रता. आणि पतिव्रता म्हणजे काय? नवरदेवाने म्हणजे नवऱ्याने पतीने आंघोळ केली, बाथरूमचा दरवाजा उघडला, अरुण्या मरून मरून थकून गेला तरी टावेल नाही आला, ती पतिव्रता. ती पतिव्रता होती, ती व्रतानी होती. ती काय होती? व्रत. व्रत धारण करणे तिला म्हणतात व्रत. आणि तिने सांगितलं की सगळे गेले बुवा, पण मी काय जाणार नाही, मी तुमच्या आज्ञेचं पालन करणार नाही. पण लक्षात ठेवा, देवाचं काम असेल तर तिथं बापानं विरोध करू द्या, तिथं पतीनं विरोध करू द्या, तिथं समाजाने विरोध करू द्या, तिथं कोणीही विरोध करा, पण तुमचा जीवनाचा उद्धार केल्याशिवाय तुम्ही राहू नका. हे श्री शिव महापुराण कथा सांगते. कितीही कोणी विरोध करू द्या, हो कोणीही विरोध करू द्या. हिरण्यकश्यप विरोध करत होता भक्त प्रल्हादाचा की नाव घेऊ नको, घेतलंच तर मारेल. पण प्रल्हादाने बापाला त्याग केला. तस त्या पत्नीनं पाचवा दिवस झाला बघ, गल्लीतल्या बाया आल्या, त्या म्हणायला लागल्या का ग, डायरेक्ट जर मेसेज पोचवायचा असेल ना तुम्हाला, व्हॉट्सअप बॅनर लावायची गरज नाही, एखाद्या महिलेजवळ सांगून द्यायचं आणि तिला सांगायचं, कोणी सांगू नको बरं का, तो जास्त व्हायरल होतो, जास्त व्हायरल होतो. साधा एक तुम्हा फक्त सांगून द्यायचं असं असं झालं बरं, पण कुणाला सांगू नको, हे तुझ्यात नाही माझ्यात राहू दे, असं जर डबल सांगितलं तिच्या पोटातच राहत नाही. तिच्या पोटात का राहत नाही ते मी सांगणार आहे, एखाद्या महिलेच्या पोटात का राहत नाही बुवा? किती तिला सांगा, तुम्ही जवळून सांगा, किती समजून सांगा, आमिष देऊन सांगा. तिला जर सांगितलं 2,00,000 रुपये दिली बातमी कुणाला सांगू नको, ती दुसऱ्या दिवशी सांगून देते, मी तुम्हाला सांगते पण मला 2,00,000 भेटतात म्हणून त्यांना सांगू नका बरं का, म्हणजे इतकं भयानक आहे. पण त्या पत्नीला, त्या बाईला, बिचारीला सगळ्या गावातल्या बाया सांगायच्या, बहीण तू कथेला येत नाही, महाराजांनी किती छान सांगितलं, श्री शिव महापुराण कथा चालू आहे. ती म्हणे उद्या येतेच, झोपू दिलं, लवकर स्वयंपाक करून दिला, कथेला जाऊ नको बरं का. ती म्हणे नाही हो, तुमच्याशिवाय तुम्ही म्हणजे बापरे, तुम्हाला गावात किती किंमत आहे, बिन किंमत नाही, पण तिला माहिती किती किंमत आहे तुम्हाला. तो झोपला 9 वाजेला, 9:15 बिचारी मौलीनं दर्शन केलं, पतिव्रता होती. पण देवाच्या कामामध्ये पतीची आज्ञा सुद्धा मोडली तरी पाप लागत नाही माय बाप, हे श्री शिव महापुराण कथेचा उच्चार जर केला तुम्हाला लक्षात येईल. आणि ती गेली माय मौली, पण ज्याच्या मनात शंका असते त्याला झोप लागत नाही. दादा झोपली नागत ज्याला मनमा शंका आहे, मग ती शंका बाईच्या मनात असू द्या नाही तर माणसाच्या मनात असू द्या, शंकालाही बेरट आहे. याला झोपच लागायची नाही. उठला, बघितलं कुणीच नाही घर. मग त्याला माहिती होत, आपल्या पतीला माहीत असतं की आपली पत्नी कुठं जाऊ शकते, पत्नीला माहीत असतं आपला पती कुठं जाऊ शकतो. जर तो पेताळ असेल ना ग्रामीण भागात, तर ती माय मावली याच्या त्याच्या घरी नाही शोधत, त्या बिलाटी मग तिला माहिती नाही गिरे कुठलंय बस तिला माहिती आहे, म्हणून याला माहिती होत ही देवपूजा एवढी करते, निश्चित ती कुठे गेली असेल, कथेत गेली असेल. आणि या कथेत गेला रात्री बरोबर 10:10 बाकी होते तेव्हा गेला, गेला आणि बघितलं त्याने दुरून, त्याला तर त्याची पत्नी दिसली नाही, त्याला त्या कथे करणारे ते कथा प्रवक्ते ते बाबा पण दिसले नाही, पण त्याच्या कानामध्ये एक भजन ऐकू आलो, श्री शिवाय नमस्तोभ्यं, 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 श्री शिवाय मेरे बेटी बेटी ताली बजानी है.
शिवाय नमस्तुभ्यम् श्री 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 शिवाय नमस्तुभ्यम् शिवाय नमस्तुभ्यम् श्री शिवाय नमस्तुभ्यम् श्री शिवाय नमस्तुभ्यम् संपलं नमो पार्वते पते हर हर महादेव हे म्हणायचं हे मी म्हटलं आणि माझ्यासोबत तुम्ही म्हटलं जेवढ्यांनी म्हटलं ना त्यांना 75% पुण्य आणि मला 25% म्हणून माझा फायदा आहे म्हणून म्हणतो मी पण तुमचाही फायदा आहे ना 75% त्याने ते भजन ऐकलं श्री शिवाय नमस्तुभ्यम् आणि ऐकल्यानंतर त्याने डायरेक्ट बोलाव काय लावून दिलं म्हणे श्री शिवाय नमस्तुभ्यम् काय बोलला तो काय लावून दिलं म्हणे श्री शिवाय नमस्तुभ्यम् त्याने नाव नाही घेतलं नाव घेतलं ऐका बरं का नाव घेणं आणि नाव घेणं उपरोधात्मक त्याने नाव नाही घेतलं त्याने नाव घेतलं म्हणजे कसा अर्थ एखाद्याचं नाव असेल ना रामभाऊ नाव घेतलं ना ए रामभाऊ म्हणजे काय नाव घेतलं समजला का अर्थ त्याने नाव नाही घेतलं त्याने उपायथन नाव लिहिलं आणि काही दिवसानंतर ते गेलंच ना कुठं डायरेक्ट नरकमध्ये काहींना एखादा गुन्हा केला तर वकील मिळतो मग तो गुन्हा सक्सेसफुल होतो मग तेव्हा त्याला काहीतरी शिक्षा भेटते इतका बावळट होता याने कधीही देवाचं नाव घेतलं नाही कधी कथेला दानधर्म केला आणि नावच ठेवली त्याने तो डायरेक्ट नरकमध्ये गेला आणि चित्रगुप्ताला सांगू लागला खरे बाबा आमच्या गावातला तर बाबानं कथा केली होती त्यानं असं सांगितलं होतं एकदा जरी नाव घेतलं बाबा तरी वैकुंठ प्राप्ती होते कैलास लोक प्राप्ती होते स्वर्ग प्राप्त होत तू तर मला नरकात ढकललं म्हणे भाऊ इतकं पाप आहे तुझं नरक पेक्षा जर खाल्लं राहिलं त्याच्या सुद्धा टाकलं असत
आपण एकदा नाव घेतलं त्याचा काहीतरी फायदा असेल ना. चित्रगुप्त म्हणे काहीच नाही अशी कोणतीच घटना नाही. चित्रगुप्त म्हणजे काय माहितीये का, एखादी गोष्ट जी आपण करतो, जी आपण करतो ती आपल्यालाच माहिती असते आणि आपल्या व्यतिरिक्त देवाला माहिती असते, आणि त्या गोष्टीचं चित्र आपल्या हृदयामध्ये गुप्त असतं त्याला म्हणतात चित्रगुप्त. आणि त्या चित्रगुप्ताला सांगितलं एकदा नाव घेतला त्याचा फायदा आम्हाला माहिती नाही. माहिती नाही ना, माहिती नाही एकदा नाव घेतला त्याचा फायदा. मग याचं उत्तर कोण देईल मी एकदा नाव घेतलं त्याचा फायद्याचं उत्तर? म्हणे याचं उत्तर द यम दरबार देईल, यम राजा देईल. यमाला विचारलं एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय, यम म्हणे मला माहीत नाही. बघा काही लोक एवढे मोठे असतात त्यांना सांगितलं दादा असा रिपोर्ट याचे काय फायदे आहेत बुवा, तो सांगतो. आमच्या क्लर्कला विचारलं का? हा विचारलं. त्याला माहिती आहे का? त्याला नाही माहिती ना, मला नाही माहिती. दोघांना माहिती नाही एकदा नाव घेतलं त्याचा फायदा नाही. मग ज्याला माहिती त्याच्याकडे घेऊन चला. ते उत्तर मिळालं की मी नरकात जायला तयार. म्हणजे चला ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याच्याकडे जाऊ. कोणी या सृष्टीची निर्माती करणारा? ब्रह्मदेव. कोणी निर्मिती केली सृष्टीची? ब्रह्मदेवाने. त्याच्याकडे जाऊ. आणि त्याच्याकडे निघाले गडे तो म्हणे पायी पायी चालू नाही. उत्तर देता आलं का तुम्हाला? नाही. जर तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर मी पायी पायी चालू नाही. पालखीत बसवलं कुणाला? त्या येळपटाला. त्याला पालखीत बसवलं, दोघं खांद्याकडे झाले. कोण? यम दरबार आणि चित्रगुप्त. पालखी निघाली ब्रह्मदेवाकडे. आता यम येतो, तो यम कुणाच्याही दारी गेला तरी घाबरतोच कोणी. ब्रह्मदेव म्हणे सकाळी सकाळी कसं काय आली स्वारी? म्हणे काय दादा काबर आले? म्हणे काय नाही एकदा नाव घेतलं तर त्याचा फायदा काय बुवा, एकदा जर देवाचं नाव घेतलं त्याचा फायदा काय कडे? ब्रह्मदेव म्हणे एकदा नाव घेतलं त्याचा मला फायदा माहिती नाही. मी फायदा तोटाला विचारत करत नाही, मी फक्त सृष्टीची निर्मिती करतो. चालू द्या जनरेशन हे माझं काम आहे, निर्माण करणे माझं काम. चला म्हणे याच्या पुढे अजून एक देवता आहे, वैकुंठ धामामध्ये जाऊ आणि त्या भगवान कृष्णाला विचारू. ऐ थांब थांब थांब, ब्रह्मदेवा उत्तर देता आलं ना पालखील खांदा वय. कोण? हे बावळट. ब्रह्मदेव पालखील खांदा. आणि पालखी निघाली विष्णूच्या दरबारामध्ये. सचिदानंद रूपा विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंताच्या द्वारामध्ये पालखी गेली, भगवंताला विचारलं एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय वा. भगवान कृष्ण म्हणे तू नाव कोण लिहिले? म्हणे भोलेनाथन. मग ज्यानं नाव लिहिले त्याने विचारलं? मला कसा विचार असत? तू नुसतं देवनं नाव लिहिले, तू महादेवनं नाव लिहिले. त्या महादेवाला विचार एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय. बघा देवांकडनं शिका. काही लोक भांडणामध्ये ज्याचं नाव घेतली तरी उपाय तुम्ही त्या भांडणामध्ये जात असत. म्हणजे ज्याचं नाव घेतलं त्यानेच जावं, ज्यानं नाव नाही घेतलं तरी घुसतच त्या भांडणामध्ये. पण देव म्हणे नाही, जर जायचं असेल ज्याचं नाव घेतलं त्याच्याकडे जा. पालखी निघाली, मधून म्हणतो बाबा विष्णू भगवान तू जरी पृथ्वीचं या पूर्ण जीवांचं रक्षण करत असेल, पालन करता असेल, तरी तुला उत्तर देता आलं नाही, तू पालखीला खांदा दे. पालखीला ब्रह्माजी, भगवान विष्णू, चित्रगुप्त आणि येम पालखीचे खांदेकरी झाले. आणि पालखी निघाली त्या कैलाश पर्वतावरती. जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले लेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिकम टम 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 निनाद वट पर्वयम चकार चंद्र तांडव तनु शिव शिव जटा कटा संभ्रम मंदिरे योन वीची वल्लरे विराजमान मंदिरे कत्त 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 जल्लाद पट्य पावती किशोर चंद्र शैलरे प्रतीक्षण महा.
जागृत झालंय. भोलेनाथ म्हणतात, काय काम काय काम? ये बावलट म्हणत होत मधलं, ए तुम्ही चारी जण बोलू नका, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर विचारता येत नाही, मी बोलतो. म्हणे देवा, देवा नाही महादेवा, तुझा एकदा नाव घेतलं तुझं तर त्याचा फायदा काय मला सांग. आता याने खरंच देवाचं महादेवाचं नाव घेतलं होतं. कसं घेतलं होतं? श्री शिवाय नमस्तुभ्यम. एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय मला सांग. महादेव म्हणे, अजून पण नाही कळालं का तुला एकदा नाव घेतलं त्याचा फायदा? अरे तू एकदा नाव घेतलं ते मी धिक्कारानं घेतलं तरी सुद्धा त्याचा फायदा एक. तू एकदा नाव घेतलं त्याचं उत्तर त्या चित्रगुप्ताला यमाला देता आलं नाही म्हणून ते तुझ्या पालखीचे खांदेकरी झाले. तू एकदा नाव घेतलं त्याचं उत्तर साक्षात ब्रह्माजीला देता आलं नाही ते सुद्धा पालखीचे खांदेकरी झाले. ज्याचं उत्तर या पालनकर्त्या ब्रह्मांड नायक जगतपित्या भगवान विष्णूला देता आलं नाही ते सुद्धा तुझ्या पालखीचे खांदेकरी झाले. अरे तू एवढा बावळट आहे, डायरेक्ट तुला माझ्याशी संवाद साधता येतो याच्यापेक्षा फायदा काय असू शकतो जीवनामध्ये? म्हणून भगवंत फार भोळ आहे आणि भगवंताचं दर्शन त्याला एकदा नाव घेण्याचं झालं म्हणून कसं आहे. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा शंकरा, ए भोळ्या शंकरा महादेवा, ए भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे आयुष्य संपवलं माय बाप. आणि या कलियुगामध्ये आपल्या 4092 अभंग देऊन या जगाचा उद्धार केला, या जगाचा माता ठिकाणावर ठेवला म्हणून खऱ्या अर्थानं पंचमेद दिला जगद्गुरु तुकोबारायण. अशी ज्ञानाची मती सांगून या विश्वामध्ये सगळ्यांना देवाचं महत्व पटवून देण्यासाठी कलियुगात जसं कीर्तन प्रवचन आहे तसे द्वापर युग असेल, सतयुग असेल, त्या त्रेतायुगामध्ये नारद महर्षी येत होते आणि नारद महर्षी या भगवंताचं नामस्मरण करून लोकांना जनजागृत करत होते. या नारदजी श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी. Yeah.
नारदाची भूमिका पुण्य लागत. कथेमध्ये येऊन कोणीच मरत नाही, कथा कीर्तनात कोणीच मरत नाही, तरी कथा कीर्तनात कोणीच मरत नाही. भाग्य असेल त्याच्या पूर्वजांचं. काय नाव म्हणा तुझं? काय नाव आहे? दिग्विजय शरद पाटील. दिग्विजय, धन्यवाद. तुझं हे शरीर, तुझा देह या भगवंताच्या कामी आला आणि या भगवंताचं रूप तुला साकार करता आलं कथेच्या पहिल्या दिवशी. माझ्याकडून सुद्धा कोटी कोटी तुला आशीर्वाद आणि भोलेनाथाची कृपा. तुझ्या आयुष्यभर तुझं कल्याण कधीच कमी पडणार नाही. असे नारद महर्षी माय बाप, आपलाही मुलगा असा स्टेजवर आला पाहिजे, आपली मुलगी अशी आली पाहिजे. मी तर नाचणारे गाणे भरपूर आहेत. ढोलकीच्या तालावर कंठ भरपूर लोकांना दिलाय. प्रवीणजी दादा, कंठ भरपूर लोकांना दिलाय, पण देवाचं गाणं नाही म्हणत ना तो कंठ. तो कंठ काय कामाचा? जय हो, बरोबर. काय कामाचा तो? अरे आमचे प्रवीण दादा आंधळे, पण देवाचं नामस्मरण करता. काय पॉवर असेल हो, काय पॉवर असेल. वाजवता प्रत्येकाला येतो हो, पण तमाशातली ढोलकी वाजवतात. भगवंताच्या नामस्मरणात भजनामध्ये वाजवणं याला सुद्धा भगवंताचं फार पुण्य, काळातलं पुण्य असेल. आपल्या पूर्वजांचं, आमची गुरुजी दादा साऊंड तर प्रत्येकाला लावता येतो हो दादा. मी पुन्हा तमाशावर टीका टिप्पणी नाही करत, लाईव्ह चालू आहे. मौली फाउंडेशन चॅनल स्वतःच आहे. नानासाहेब महाराज सर भरपूर कथा तिथं तुम्ही ऐकू शकता. रघुवीर खेळकर मध्ये, भिका भीमा मध्ये,
साऊंड सिस्टीम लावणारे आणि कीर्तन कथेमध्ये साऊंड सिस्टीम लावणारे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. किरण दादा, भाग्यशाली असतील तुमचे पूर्वज की तुम्हाला ही संधी मिळाली. पाडळदेकर दादा, तुम्ही सुद्धा कथेला येऊन साथ देतायत, तुम्हाला ही संधी मिळाली. फार पूर्वज भाग्यशाली असतात. इथं जर तमाशा राहिला असता ना माय बाप, गौतमी पाटील जर राहिली असती तर मला सुद्धा खाली उतरावं लागलं असतं, एवढी गर्दी राहिली असती. पण काय, दूध दारोदार दिसताय, मदिरा लेने लोक उसके घर जाते. असो, हे कलियुग आहे, सगळा पैशांचा गोलबाल आहे. झुल झुन के झुल झंका, ये दुनिया है काला बाजार. हे पैसा बोलता है, हे पैसा बोलता है, हे पैसा बोलता है. नाराज जी जाता है. पैसा बोलता है, बोलता है, पैसा बोलता है. झुन झुन गिरने विकत घेता येईल, सगळं विकत घेता येईल सगळं, पण शरीर नाही विकत घेता आलं ना. किती पैसा आहे, 5,000 कोटी खर्च केलाय, किती 5,000 कोटी, पण ढेरी नाही कमी होईनी त्या अनंत अंबानीनी. तुम्ही म्हणणार त्या अंबानीन तुम्हाला काय संबंध बुवा, का बर टीका टिप्पणी करतोस. मी जीवना विचार मारस ते वाढे दिले किरण दादा. पैशाने काही नाही हो माय बाप, पैशाने काही विकत घेताय वाटतंय, ते वाटतंय. ज्याने आयुष्यात कथा कीर्तन ऐकलं नसेल ना त्याचं जीवन बर्बाद आहे, नरक आहे. माझ्या तुकोबारायण या कथा कीर्तनासाठी, माझ्या तुकोबारायण नामस्मरणासाठी लाखो एकरची जमीन दान केली आणि स्वतःचा प्रपंच सुद्धा दान केला. जाडूनी संसार पैसुल अंगणी, तरी सुद्धा तुकोबारायांना लोकांनी गावाच्या बाहेर काढलं. कोपला पाटील गावीचे लोक, आता मला भीक कोण घाली. पण नामस्मरण मात्र सोडलं नाही, सोडलं नाही. हे श्री शिव महापुराण कथा सांगत नाही, नामस्मरण करा. नामस्मरणाचे फायदे फार आहेत, फार फायदे. एकदा नाव घेतलं इतका बिंडोक होता तो, तरी त्याचा उद्धार झाला. आपण त्यांनापेक्षा बरं आहेत ना. कथेपुरते तर नामस्मरण करतोय आपण, पण घरीही करत राहू. आपण भाग्यशाली आहोत. भरत खंडे नरदेह प्राप्ती, तवती भाग्याचीच संपत्ती. आपण भाग्यशाली याच्यासाठी आहोत, आपण जन्माला आलो म्हणून भाग्यशाली. आपण भाग्यशाली याच्यासाठी आहोत, आपण पृथ्वीवर जन्म लावलो म्हणून भाग्यशाली. आपण भाग्यशाली याच्यासाठी आहोत, आपण आशियामध्ये जन्म लावलो. आपण भाग्यशाली याच्यासाठी आहोत, आपण भारतात जन्म लावलो. अजून त्याच्यापेक्षा भाग्यशाली याच्यासाठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्म लावलो. आपण त्याच्यापेक्षा जास्त भाग्यशाली आहोत, आपण खानदेशात जन्म लावलो. आपण का भाग्यशाली आहोत, अरे जगाचं नातं, बहीण भावाचं नातं. काल रक्षाबंधन उत्सव आपण साजरा केला, अरे जगात किती संत झाले. या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं, पण संतांची जगतजननी बहीण खानदेशात जळगाव जिल्ह्यात आमची मुक्ताई आहे, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. मुक्ताईच्या दरबारातली लोक होत आपण. बहीण सांगू, आळंदीतलं उदाहरण देतो दादा. आळंदीतलं आज सुद्धा गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यामध्ये अध्ययन करत असताना अनुभव येतो माय बाप. जेव्हा सप्ताह असतो, वारकरी संप्रदायाचा भव्य दिव्य सप्ताह असतो, टाळकरी 10,000 टाळकरी असतात. 10,000 टाळकरी, 10,000 नुसते उभे राहणारे, 10,000 ते बसणारे किती असतील.
एवढा मोठा सप्ताह असतो आणि त्या सप्त्याला प्रत्येक प्रांतातून मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र सगळ्यातून अन्नदान होत असतं. कुणी रोळग्याचं अन्नदान करेल, कुणी पुरीचं अन्नदान करेल, कुणी बासुंदी करेल, कुणी चक्का करेल, कुणी श्रीखंड करेल, कुणी बालुशाही करेल, कुणी पापडी करेल. पण असं एकच अन्नदान या खानदेशातून होतं ते म्हणजे मांडे भोजन, म्हणजे खापरवडल्या पुऱ्या. साध्या भाषेत या पुरणपोळीचा स्वयंपाक खानदेशातून होतो आणि प्रत्येक गावामधून ते संकलन होऊन ते पुन्हा आळंदीला पोचलं जातं आणि लाखो लोक जेवण करतात. याचं परिपाक म्हणजे या खानदेशातली सुगरण. तुम्ही जर विदर्भात गेलात मराठवाड्यात गेलात त्या मायमोबाईल सांगा बा यूट्यूब मा बघ, यूट्यूब गुगलवर सर्च कर आणि पुरणपोळी टाक, नाही जमणार. रक्तात असावं लागतं. अशी रक्तात असणारी पुरणपोळी बनवणारी सुगरण म्हणजे माझ्या खानदेशाची माय. माझ्या खानदेशाची बहिणाबाई मला आठवते हो, त्यांची कविता. त्यांनी सुद्धा संसार केला, संसाराचं जीवन त्यांनी गायलंय. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर हाती हाताला चळत के मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. हाताला चटक्या लावल्याशिवाय भाकर मिळणार नाही बायको. ज्याला वाटतं ना जीवनामध्ये दुःख येत असेल त्याने तो चटका सहन करा. चटका सहन केल्याशिवाय तुम्हाला तुमची प्रगती होणार नाही बायबा. ज्याने कधी दुःख सहन केलं नाही हो त्याला दुःख म्हणजे काय समजणार, त्याला काय दुःख समजणार बायबा. ज्याने कधी आयुष्यात कोणाच्या दुःखात सहभागी झाला नाही. अरे जग फार विचित्र आहे मायबाप, फार विचित्र आहे. दुःख सहन करण्याची त्यांच्यामध्ये दानतच राहिले नाही. रोज पेपर उघडा, दुःख सहन करता आलं नाही म्हणून आत्महत्या करणारा, दुःख सहन करता येत नाही म्हणून आत्महत्या करणारी, हेच पेपरमध्ये, दुसरं काहीच नाही. म्हणजे दुःख सहन करण्याची शक्ती जर कुठे मिळत असेल ते म्हणजे कथा आणि कीर्तनात, दुसऱ्या ठिकाणी नाही मायबाप. तुम्ही जर एकदा कविता ऐकली तर एका तासाची विरंगुळा होईल मायबाप. एखादं पुस्तक वाचलं तर महिन्याभरांची विरंगुळा होईल. एखादी कादंबरी वाचली मोठी तर 3 महिन्याची विरंगुळा होईल. पण श्री शिवमा पुराण कथा जर तुम्ही ऐकली तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या कथेत फार गोड कथा आलेली. आपण देवराज ब्राह्मण यांची कथा ऐकली आहे. आमचे शिवरवाले बाबा सांगत असतात गुरुनाम गुरु प्रदीपजी मिश्रा त्यांच्या मुखारवृत्तीतून तुम्ही ऐकलेली असेल, तुम्ही कथा ऐकलेली असेल अजून बिंदू आणि चंचुला. पण 7 दिवसाच्या कथेमध्ये एखादा कथेला कधी कधी परामर्श राहून जातो. श्री शिवमहापुराण कथेतली पहिली कथा सेट आणि सेटानी ऐका. सेट आणि सेटानी माणसाने जीवन जगत असताना कसं जगावं या कथेमधून आपल्याला शिकता येतं. कथेतला पहिला दृष्टांत देताना एका गावामध्ये सेट आणि सेटानी राहत होते. पती पत्नी फार आनंदाने राहत होते आणि आनंदानेच राहायचं पती आणि पत्नी आनंदाने राहत होते. पण ऐका, सेटाचा व्यवसाय होता शेठजींचा बालुशाही, जलेबी, पेढा, इमारती भेटावूनही फक्त नावे ऐका. इथला 10 वाजले 10:30 दुकान बी बंद झाले आणि त्याचा व्यवसाय तो करत होता. शेव पापडी, काजू कतली असं बारी 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 नाव सांगतो बारी बारी वाटत असत. हलका नावं कसं घ्यायचे चांगलं सांगायचं. आणि असं भारी त्याच्या दुकानात होतं. पण त्याला जेव्हा भूक लागायची ना कुणाला शेठजीला तेव्हा घरून डबा यायचा. तो डबा, तो टिफिन,
तो डायरेक्ट त्या खुर्चीवर बसायचा आणि तिथंच खाऊन घ्यायचा. आणि तसेच गोष्टी आहात, कोणी आलं का तेच जलेबीला लावून द्यायचा, तेच बालुशाला लावून द्यायचा, असं उच्चिष्ट लोकांना खाऊ घालायचं. म्हणून नियम आहे शास्त्राचा. शास्त्र असं म्हणतं, तुम्ही कितीही मोठा बिझनेस करा पण जेवताना तुम्ही ज्या खुर्चीवर बिझनेस करतात ती खुर्ची बाजूला असा किंवा खाली बसा, तिथं भोजन करा, निवांत वेळ द्या. सांगा त्यांना बँक बंद आहे 2 तास जेवण करण्यासाठी. काय मला माहिती नाही एवढा वेळ लागतो का बा. 10 खिडक्या असतात बँकेमध्ये पण एकच खिडकी चालू असते, क्लोज डोअर, क्लोज डोअर. आपण विचारलं कुठं जेवणाला गेलेत बा. आणि तसं त्याने तिथंच त्याने टिफिन खाल्ला, जेवण केलं. आणि त्याची पत्नी काय करायची घरी, ती भाजी बनवायची. भाजीमध्ये मीठ कमी आहे का हे तिला समजायचं नाही, ती पहिले चाटायची. मग तेव्हा समजायचं तिला की भाजीमा मीठ कमी आहे बा. ती पण उच्चिष्ट करून नवऱ्याला देत होती. दोघांचा जन्म माय बाप, पुढच्या जन्मात दोघांना. बघा जन्म कसा असतो, मागच्या जन्माचं पुढच्या जन्मात भोगावं लागतं, कधी कधी या जन्माचं या जन्मात भोगावं लागतं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म हे प्रत्येकालाच सोडत नाही, मला कुणालाही सोडत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्माची फळं भोगावेच लागतात, त्यांना सुद्धा भोगावी लागली माझ्या. पुढच्या जन्मात दोघं माकडं झाले, काय माकडं, दोघं माकडं झाले. माकडांचा जन्म नाही बाप त्यांना, पण जीवनामध्ये कधीही त्यांनी भगवंताचं नामस्मरण तर नाहीच, पण उच्चिष्ट भोजन एकमेकांना खाऊ घालायचे, तो भाग धरतो लोकांना खाऊ घालायचा. पण काय झालं, त्या गावामध्ये श्री शिवमहापुराण कथा चालू होती आणि माकडं तिथं पोचली. कोणते, हे मागच्या जन्माचे सेठ आणि सेठानी दोघं पोचले. आणि पोचल्यानंतर त्यांनी कथा ऐकली आणि कथेमध्ये असं सांगितलं, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खोपडी एकादशी येते ना, तिच्या 3 दिवसानंतर जर तुम्ही गंगा स्नान केलं तर तुम्हाला चांगला देह प्राप्त होईल पुढच्या जन्मात. यांनी तसं केलं, आंघोळ केली, आंघोळीला गेले. पण जो होता ना त्याच्या मनात शंका होती, कोण पतिदेव. त्याने आंघोळ न करता हातपाय धुवून घेतले आणि जाणे माया हाय माकडं केवढं. आणि माणूस जो जन्म ज्या जन्मात जातो ना त्या जन्माचं स्वतःला भाग्यशाली समजतो, त्या जन्मात भाग्यशाली समजतो. ऐका दृष्टांत, दृष्टांत ऐका. एक माकड आणि माकडी एका नदीच्या काठावर बसले आणि आकाशवाणी झाली. दृष्टांत, दृष्टांत आहे बघा. आकाशवाणी झाली, जो कोणी या नदीमध्ये आंघोळ करेल जर पशु असेल तर तो मानव होईल. दोघांनी उडी टाकली माय बाप, दोघं माकडांनी उडी टाकली, माकड आणि माकडी. आणि दोघं काय झाले, चांगले रूपवान स्त्री आणि तो रूपवान पुरुष झाला. आकाशवाणी झाली होती. आणि पुन्हा काय म्हणतो नवरदेव, म्हणे ती एवढी सुंदर झाली तू, मी अजून जर डबल उडी टाकली तर अजून सुंदर होईल. ती म्हणे मी एकदा टाकली आता बाई झाली चांगली, राजकुमारी झाली, तू आता डबल उडी टाकू नको. तो म्हणे नेहमी टाकसू काही असे माकडेला तसं ऐकतच नाही बाईक असं. त्याने टाकीच ना, टाकलं पुन्हा माकड झालं. तो म्हणायचा थांब, ती इतकी रूपवान होती. तिकडनं राजकुमार आला, त्याला वाटली एवढी रूपवान, त्याने तिचा हात धरला. राजकुमारी बघत काय राहिले, बारवड्या मारत राहिला. म्हणून कधी कधी बायकांचं ऐकत चला. तसं ये माकड श्री शिवमहापुराण कथेतलं बघा, ते दृष्टांतातलं होतं. ये माकड हातपाय धुत होता, आंघोळ करत नाही, पण या मायमौलीने आंघोळ केली. कोणी, त्या सेटाणीने आंघोळ केली आणि पुढचा जन्म तिला राजकुमारीचा मिळाला आणि याला गाढवाचा भेटला. ऐका बरं का, शेठजी झाला गाढव आणि ती झाली राजकुमारी.
पण ते गाढव त्याच राज्यात झालं ज्या राज्यात ही राजकुमारी झाली. काय गोड प्रसंग असेल हो. कुणाला दंतकथा वाटत असतील, कुणाला नाटक वाटत असेल, ज्याच्या मनात शंका असते ना, तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे त्याने पुराणे विचारून पाहावे बा. आणि तो गाढव झाला, ही राजकुमारी झाली, कालांतरानं नवविवाहित झाली, लग्नाचं वय ठरलं, हिचं लग्न झालं. मग हिचं लग्न जर ती राजकुमारी असेल तर कुणासोबत होईल? राजकुमाराशी का गाढवाशी होईल? राजकुमाराशी होईल. पण हिला समजत होतं की माझा पती काय असेल बा मागच्या जन्माचा. कधी कधी पूर्वजन्म आठवतं माणसाला. पुण्यवान ज्याने कथा कीर्तन ऐकलं असेल, भगवंताचं नामस्मरण केलं असेल. आणि मग तेव्हा तिने त्या आपल्या पिताश्रींना सांगितलं, माझं लग्न झालंय, पण लग्न झाल्यानंतर तुम्ही कन्यादान म्हणून हे जे गाढव आहे बा ते मला द्या सोबत. फार चांगले, फार चांगलं काम करतो मस्त. आणि माकड झाल्यावर सुधरलं नाही, ते गाढव झाल्यावर सुधरेल का बा? ते त्या जन्मात मी सुधरलेलं नव्हतं. मग ते गाढव त्या नवरीसोबत ते दुसऱ्या राज्यात गेलं. आणि गेल्यानंतर मायबाप त्या ठिकाणी सुद्धा हिच्या आयुष्यामध्ये पूर्वजन्मांचे संस्कार झाले होते. आणि तेव्हा त्याने ती कथा श्री शिवमहापुराण कथाने ऐकलेली, त्या राज्यामध्ये सुद्धा कथा चालू होती, तिने ती ऐकली. आणि ऐकल्यानंतर त्या दिवशी तिने ठरवलं होतं की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर आपण आंघोळ केली तर अजून उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बा, असं तिने ठरवलं मनात. आणि तिने त्या राजाला सांगितलं, राजन वैकुंठ चतुर्दशी येत आहे, जर आंघोळ केली तर आपला सुद्धा उद्धार होईल बा. आणि काय योग असेल मायबाप, राजा म्हणे विचार करू, या मायमाऊलीनं नवऱ्याला रात्री सांगितलं आणि सकाळी गाढवाचं दर्शन झालं. तिला पुनर्जन्म लक्षात आला आणि गाढवाला सांगितलं, अरे गाढवा आता तरी सुधर, अशा अनेक मायमाऊल्या सांगतील, गाढवा आता तरी सुधर, या जन्मात तरी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ करून घे, श्री शिवमहापुराण कथेतलं गंगा स्नान करून घे, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे सकाळी सकाळी राजानं ऐकलं. तो राजकुमार म्हणत होता, कोणाशी बोलते म्हणे तू? म्हणे गाढवाशी, माझा मागच्या जन्माचा साथीदार होता. अगं काय झालं? तिने सगळं हकीकत सांगितली. एवढी ग्रेट आहे वैकुंठ चतुर्दशीचं स्नान, एवढं महान आहे श्री शिवमहापुराण कथेतलं हे व्रत. म्हणे हो एवढं महान आहे. तेव्हा त्याने सांगितलं, मीच नाही पुण्यवान तर माझं पूर्ण राज्य पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. काही राजे असे असतात, नुसतं स्वतःनं भलं नाही करतस, आपला वार्डानं, आपला राज्यानं, आपला जिल्ह्यानं, सगळ्यासनं भलं करतस. मग त्याने सांगितलं की मी पूर्ण राज्याला दौडी देतो की जो कोणी वैकुंठ चतुर्दशीची आंघोळ करेल त्याला भगवंताची प्राप्ती होईल, जो कोणी नाही करणार त्याला सक्तीचं, काही गोष्टी सक्तीच्या कराव्या लागतात. आणि सक्तीचं केलं आणि पूर्णपणे आंघोळीचं नियोजन झालं. मायबाप सगळेजण आंघोळीला जाऊ लागले. या गदळाला सांगितलं होतं, तुम्ही आंघोळले चाल, तू म्हणजे मागला जन्म ऐकणे आता का लागून, तू मागच्या जन्मात माझ्या सोबत होती तेव्हा ऐकलं नाही, आता कसं काय ऐकू, तू मेरे साथ आहे तब भी नाही सुना, हम तू मेरा साथ नाही भी आहे तब भी नाही चलेगा. आणि गेला, ऐकलं नाही त्याने, सगळं गाव गेलं. पण नियम असा होता, आंघोळ करून आले गंगास्नानमध्ये तर तिथं कपडे नाही बदलवायचे, ते ओले कपडे घेऊन आपल्या घरात यायचं आणि घरात कपडे बदलवायचे. म्हणजे याचा अर्थ आपलं गावसुद्धा शुद्ध होईल. या गावातले कीटक असतील, कृमी असतील, त्यांनासुद्धा आपला स्पर्श होईल, आपलं पाणी लागेल, त्यांचा उद्धार होईल. आणि मायबाप तसंच झालं, त्या गावामध्ये वैकुंठ चतुर्दशीचं स्नान करून प्रत्येक गावात लोक येत होती. लोकांना प्रत्येक आपल्या अंगातलं पाणी इकडे तिकडे शिंपडणं चालू केलं आणि त्याच्यातला एक थेंब कुठे गाळवावर पडला आणि गाळवाचा देहरूपी माणूस पुनर्जन्म झाला आणि भगवंताला समर्पित झाला. हे श्री शिवमहापुराण कथेची कथा सांगते मायबाप. म्हणून
माझ्या भोलेनाथानं जी गंगा स्वतःच्या मस्तकावर विराजमान केली तिचं सुद्धा स्नान केलं तरी सुद्धा आपल्याला जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही माय बाप. इतकं भगवंताचं पवित्रता आहे. गंगा म्हणजे फार पवित्र आहे, फार परम पवित्र आहे गंगा. प्रत्येक नद्या परम पवित्र आहेत, त्यातल्या त्यात गंगा ही भाग्यशाली आहे माय बाप. म्हणून नदीचं स्नान जर करायचं असेल तर वैकुंठ चतुर्दशी गंगा स्नान, आणि पूर्णपणे मासिक जर जास्त तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर श्रावण सोमवार हे सुद्धा व्रत आपण जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. आणि भगवंताचं जर नामस्मरण करत राहिलं तर जीवनाचा बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही माय बाप. म्हणून ते नामस्मरण पुन्हा 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 आपण स्मरण केलंच पाहिजे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या देवाचं स्मरण करायचं. काय गोड भजन आहे ते लता. शुभ शुभले शिवकाना, शुभ शुभले शिवकाना, शिव आएंगे तेरे का. ताली बजाओ. सकाळी सकाळी करा माय बाप. जर झोपायचं असेल तरी भगवंताचं नामस्मरण करा. जाऊ शकता, शाळा सुटली आपली, वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे मुलं कधीच बिघडणार नाही आयुष्यात, कधीच नाही. ओ काय संस्कार आहेत माय बाप. भगवंताचं नामस्मरण करून झोपत आहेत, काय भाग्य असेल त्यांचं. कुणाचा प्रचार प्रसार करत नाही, पण आदिवासी वनवासी कल्याण आश्रम फार गोड उपक्रम या संघानं या भारताला दिलेला आहे माय बाप. संस्कार जर रुजवायचे असतील, बघायचे असतील, तर या मुलांचे संस्कार आपण बघू शकतो. भगवंताचं नामस्मरण करून झोपायचं. एका ऋषीनं फार महात्म्याचा आज मी ऐकत होतो, मुलुक पीठाधीश्वर
त्यांचं वक्तव्य ऐकत होतो. त्यांनी सांगितलं, जर झोपायचं असेल ना तर झोपताना फक्त भगवंताचं नामस्मरण करा, ओम नमः शिवाय, 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 झोपून जा. आणि उठल्याबरोबर सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा. जर तुम्ही झोपताना ओम नमः शिवाय म्हटलं असेल, झोपताना तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करत असणार आणि उठताना त्याच देवाचं जर नामस्मरण केलं, तर झोपताना आणि उठताना तुम्ही जे झोपणार आहेत, जो श्वासोश्वास तुमचा होणार आहे, त्या प्रत्येक श्वासामध्ये त्या देवाचं नामस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. हे मी सांगत नाही, त्या महात्म्याची वाणी आहे माई बाप. ज्याचं सांगितलं त्याचा नामोल्लेख इथं केला पाहिजे, नाहीतर मला असं वाटतं तुला काहीच वाटत नाही. ज्याला जे वाटतं ते सांगायचं नाही. अशी कथेचं महात्म्य, एवढी कथा महान आहे. व ही कथा जीवनामध्ये कुणी कुणाला सांगितली, हे कथेतले काय प्रश्न आहेत. सुरुवातीला या कथेमध्ये 1,00,000 श्लोक होते. किती लाख? 1,00,000. 1,00,000 श्लोक. नंतर सगळ्या शास्त्रार्थ झालं, अरे 1,00,000 श्लोक जास्त होईल, मोठी कथा होईल. मग तिचे श्लोक कमी करण्यात आले 24,000. किती श्लोक? 24,000 श्लोक. तरी 18 पुराणामध्ये चौथं स्थान आहे कथेला. श्री शिव महापुराण कथा बघा, 18 पुराण, सगळे पुराण व्यासाने लिहिले माई बाप. सगळे पुराण, कोणतंही पुराण व्यासाने लिहिलं, पण असं एकच पुराण आहे की देवादिदेव महादेवाने आपल्या मुखारविंदेतून प्रकट केलं. सगळे ग्रंथ कोणतेही तुम्ही जर विचारलं ना, महाभारत ग्रंथ असेल व्यासजी, श्रीमद भागवत असेल व्यासजी, पण श्री शिव महापुराण कथा साक्षात भोलेनाथ. मायबाप जर जीवनामध्ये चांगलं जर तुमच्याकडनं झालं, तर सर्वात पहिले जर कोणाला सांगायचं असेल तर पत्नीला सांगा, आपल्या अर्धांगिनीचा उद्धार पहिले करून घ्या. आणि अर्धांगिनीला जर जास्त ज्ञान असेल तर तिने सुद्धा आपल्या पतिदेवाला सांगायचं. मायबाप उद्धार जर जीवनाचा करायचा असेल, तसं भगवंतानं हे ज्ञान जर कोणाला दिलं असेल, तर सर्वात पहिले माता पार्वतीला दिलेले. माता पार्वतीनं हे 24,000 श्लोकाचं पूर्णपणे ज्ञान ग्रहण केलं. ज्ञान ग्रहण करता करता शुकजी साक्षात पोपटच्या रूपानं ते ज्ञान ग्रहण करतायत. त्या शुकजीने सुद्धा ज्ञान ऐकलंय माय बाप. म्हणून आज सुद्धा जर आपण कधी एखादा पेरू खाल्ला आणि पेरूला जर त्या पोपटाने स्पर्श केलेला असेल, तर तो पेरू अधिक गोड लागतो. शुक म्हणजे पोपट. आणि म्हणून कधी कधी त्या शुकजीचं ज्ञान त्या पेरूमध्ये तर नसेल झाला गो. म्हणून शुकजीने ते ज्ञान ऐकलं आणि शुक मुलीनं ते ज्ञान त्या सूतजी महाराजांना सांगितलं. सूतजी महाराजांनी ते ज्ञान पूर्णपणे ग्रहण केले. सूतजी महाराज त्यांचं नाव घेतल्याशिवाय या कथेचा प्रारंभ होत नाही माय बाप. सूतजी महाराज, या सूतजी महाराजांनी या ज्ञान ग्रहण केलं. 24,000 श्लोक त्याचं ज्ञान स्वतः अंतर्गत केलं. आणि ते ज्ञान कुणाला सांगावं? श्रोते तर असले पाहिजे की नाही? आपलं ज्ञान, आपण किती ज्ञानी हे ऐकण्यासाठी श्रोते असले पाहिजे. जर श्रोतेच नसले तर डोळे लावून कुणाला ज्ञान सांगू? म्हणून पूर्ण ब्रह्मांडाचा जगत पित्याची आपण कहाणी सांगतोय. काय भाग्यशाली असणार हो, महादेव भोलेनाथ, देवादिदेव महादेव त्यांच्या मुखारविंदेतून प्रकट झालेली कथा आहे माय बाप. किती भोळा दैवत आहे त्याची कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सूतजी महाराज सांगतायत. सूतजी महाराज म्हणतात, त्रिदलम त्रिगुणात्मक, त्रिदलम त्रिगुणात्मकम, त्रिदलम त्रयायुधम, त्रिजन्म पाप संवारम, एक बिल्व पत्रम शिवार्पणम.
तीन पान जीवनामध्ये तीन या अंकाला फार महत्व आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्वपत्रम शिवार्पणम. तीन या शब्दाला फार महत्व आहे शिवजींच्या. सूतजी महाराज तेच प्रकटीकरण करतायत. जर तुम्ही त्रिदलाचं बेल जर भगवंताला अर्पण करत असणार तर तुमचा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्रिजन्म त्रिजन्माचा पाप संहार करण्याची ताकद सुद्धा कोणामध्ये आहे? भोलेनाथामध्ये. त्रिजन्म कथेमध्ये पण आपला इथला जन्म जन्मेस ना पाप राहत, ते पाप सुद्धा पूर्णपणे मिटवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर या कथेमध्ये आहे. सूतजी महाराज सगळ्या ऋषींना सांगतायत की बाबा ही कथा ऐकण्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं, सर्वांनी यावं आणि सर्वांना बोलवलं जाते आणि सर्वांनी विचार करून आपल्या जीवनामध्ये परिपक्वता आणण्यासाठी ते ऋषी मुनी ते संकादिक ऋषी सूतजी महाराज 88,000 शौनकादि ऋषी त्या नैमिषारण्यामध्ये जात आहेत. ते दृश्य आपण सादर करणार आहोत. त्याच्या अगोदर भोलेनाथांचं भजन करूया. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले मध्ये पण भोलेनाथाची कथा चालू आहे. थोडं ठुमका लावूया ना, थोडं जा.
जागेवर जायचं, उभं राहायचं सगळ्यांनी. या या उभे राहा मायमावल्या, नो विनंती आहे तुम्हाला, या पुढे या सगळ्यांनी नाचा. अरे साक्षात आपण नेहमी माता पिता तयांच्या. माझ्या मावल्या फार भारी नाचत होत्या. धन्यवाद तुमच्यासाठी सुद्धा, सगळ्यांसाठी. जे नाचले त्यांच्यासाठी धन्यवाद, जे नाचले नाही त्यांच्यासाठी डबल धन्यवाद. ही झाकी आमची ज्ञानेश्वरजी महाराज फार सजवत आहेत. भरपूर कपडे त्यांच्याकडे झाकी प्रदर्शन करण्यासाठी. फक्त
आपला मुलगा आपली मुलगी भगवंताच्या नामस्मरण करताना नाचली पाहिजे, स्टेजवर आली पाहिजे. काय गोड नियोजन आहे. श्री विघ्नहर्ता गणपती म्हणत, मित्रमंडळ काय झालं आज पाऊस आला. दिवा लावण्याच्या अगोदर पाऊस येत आहे, विजून जाईल. पण आपला घरना दिवा नाही होता, महादेवना दिवा होता, तो भिजला. महादेवाची कृपा झाली, महादेवाने पहिले पाणी बरसवला आणि मग ज्ञानरूपी भांडार तुमच्या समोर सादर. हे सोपं नाही ना. पावसात मिरवणूक होती, पण जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हाच मिरवणूक निघणार होती. आम्हाला पाटील सरांचा भुटमामांचा फोन आला की मिरवणूक आहे गो. म्हटलं मिरवणूक आहे पण पाऊस चालू आहे. पण पावसालाही वाटलं की मिरवणुकीत जावं. पाऊस भाग्यशाली आहे, मिरवणुकीत पडला. काही पाऊस भाग्यशाली असतात. दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला होता, रक्ताचा. तर सगळ्या गल्लीतल्या बाया सांगायच्या की यांनी नल्ली दाबी टाक म्हणे, चांगला नाही येऊ. यांनी नल्ली दाबी टाक बाबा तू. मायने ऐकली, माय म्हणे नाही एक नाही शंभर आहेत म्हणा. शंभरला कशी मारू मी. मायबाप एकच जन्माला घाला. जननी जने तो शूर्या दाता जने, नाही तो वाज भली, नाही तो वाज भली. एकच जन्माला घाला. दोन असतील तर भगवंताचं नामस्मरण करू द्या, तीन असतील तरी नामस्मरण करू द्या, शंभर असतील तरी नामस्मरण करू द्या. पण असे शंभर जन्माला घातले आणि अधर्माच्या बाजूने राहिले, शेवटी त्याचा अंतच झाला मायबाप. म्हणून धर्म करा, नीती म्हणते दान करा, गोमातेची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, सज्जन रूपी लोकांशी वागा. तुमचं वर्तनच तुमचं जीवन बदलवत असतं. यांना लक्षात राहील जेव्हा शूटिंग त्यांच्या समोर जाईल ना, ते मोठे होतील, एकमेकांना सांगतील मी शौनक बनलो होतो, मी हे बनलो होतो, ते बनलो होतो, त्यांचं नाव राहील. हे जेव्हा मोठं होतं ना माणूस, तुम्हाला सांगू, आमच्या बल्हाणे गावामध्ये, मामांच्या गावामध्ये दत्तात्रय महाराज तांदूरवाडीकर दत्ताप्पा पारडदेकर दादा बरोबर ना, दत्ताप्पांची कथा चालायची. त्या कथेमध्ये एकदा लक्ष्मणाची भूमिका केली होती आणि एकदा प्रभू रामाची भूमिका केली. काय सांगतायत, आज त्याचा दिग्दर्शक बनवलं बा. काहीतरी मागचं आपण जे करतो ना, ते आपल्याला पुण्य भेटल्याशिवाय राहत नाही मायबा. पुण्य जरी मिळवायचं असेल तर आपल्याला मिळत असत. म्हणून आजची कथा थोडी उशिरा चालू झाली, पण तरी वेळेत संपणार आहे. आजच्या कथेसाठी यजमान होते आरतीचे, ज्यांनी सुरुवातीला आरती केली त्यांची कोटी कोटी आभार. आपल्याकडे अशी पद्धती, काही कथेचे नियम सांगतो, ते बारकाईने ऐका. जर कथा चालू झाली तर कथाकाराच्या येण्याच्या अगोदर, कथा चालू झाली भजन मंडळी येते, भजन मंडळी भजन करते, भजन चालू झालं की तेव्हाच आपण श्रोत्यांनी कथा ऐकायला येऊन जायचं. आणि महाराष्ट्रींचं आगमन झालं, वक्त्यांचं आगमन झालं की तेव्हा सगळा मंडप असा भरलेला पाहिजे. त्याच्यानंतर आरती होते, आरतीसाठी सर्वांनी यायचं. जर आरती तुम्ही श्रवण केली, पहिली आरती आणि शेवटसुद्धा आरती होते. आरती मंगल आरती हे भगवंताचं स्वरूप आहे, शेवटीसुद्धा आरती होते. त्या आरतीचं जर श्रवण केलं, कथा श्रवण केली, तर आपलं त्रिजन्माचं दुःख समाप्त होतं. परत दुसरी गोष्ट, आज कथेला आले तर दुसऱ्या दिवशी दांडी मारू नका. काही काम असेल तर मारू शकतात, पण सप्तदिन कथा ऐकण्याचं पुण्य पदरात पाडून घ्या. आणि एक तुम्ही एक जण आले कथेला तर अजून एक जण सोबतीला आणा. चांगल्याचा प्रचार करा, चांगल्याना प्रचार करा. कुलदेवी म्हणजे मी जात नाही बोला राजकीय क्षेत्रात, पण चांगल्याचा प्रचार फुकट करायचा. भगवंताचं नामस्मरण चांगलं करा. हे बॅनर, हे पत्रिका, हे मंडप, हे म्हणजे काय, कथेतला पहिलंच ब्रीद वाक्य. कथा ज्या ठिकाणी संपन्न करायची असेल त्या ठिकाणी कथेचा पहिले प्रचार झाला पाहिजे. एखादा जर माणूस ग्रामपंचायतीत उभा राहतोय तरी त्यांना एवढा मोठा बॅनर लागतो होती, मग मना भोलेनाथला कितला बॅनर लागायला पाहिजे.
म्हणून माझे भोजनाचे बॅनर हृदयात आहेत. आज कथेसाठी फार आमचे भजनी मंडळी आलेली, आमचे किरण दादा आलेले सगळेच, आणि हे झाकीवाले ज्ञानेश्वरजी महाराज या सगळ्यांचं नियोजन. कुणी म्हणे मला द्या उद्याचा अन्नदानाची सेवा, ही मंडळी आपल्याकडे आपले दादा आहेत त्यांनी राहण्याची व्यवस्था करून दिली, कोणीतरी बंगला दिले. आमचे दादा नवनीत प्रकाशनमध्ये काम करतात, सगळ्यांचं नामूल्य होईल, त्यांनी जागा दिली माय बाप. ही सगळी भजनी मंडळी तिथं राहणार, सकाळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था, दुपारी भोजनाची व्यवस्था आणि संध्याकाळी जेवणाची व्यवस्था. असं कोणाला जर नाव द्यायचं असेल तर तुम्ही केतन पाटील सरांकडे नाव देऊ शकतात, किंवा तुमचं मित्रमंडळात कोणी कुणाकडे नाव देता आलं तर देऊ शकतात. तुम्हाला आरतीचं यजमान व्हायचं असेल, तुम्हाला सद्भाग्य प्राप्त करून घ्यायचं असेल, ते सुद्धा नाव उद्यापर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे संध्याकाळी त्याचं नियोजन होईल. जर हे नियोजन जर करायचं असेल तर बारकाईने आपल्याला तो भाग आपल्याला पार पाडावा लागेल. आणि आजची जी आरतीचे यजमान होते ते दुसाने परिवार आणि दुसरे होते पाटील परिवार, या दोघांनी आरती केली होती. म्हणून खऱ्या अर्थानं ते आरतीचा सन्मान उद्या आपल्यालाही भेटावा, आणि आपल्या कुणाचे सून असतील, कुणाचे जावई असतील, त्यांना म्हणजे नवतरुणांनाही संधी आहे. कुणाला वाटतं नवतरुण नाही म्हातारे आहेत, त्यांनाही संधी आहे. कारण की यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, कोणी या, कारण की भगवंताचा दरबार आहे, प्रत्येकाला तुम्हाला सन्मान मिळेल माय बाप. म्हणून आरतीचं नाव उद्या तुम्ही देऊ शकतात किंवा आता देऊ शकतात. भोजनाची जी अन्नव्यवस्था आहे, अरे जर श्रावण मासाचं पुण्य, तुम्ही कोणतेही शास्त्र वाचा, कोणतेही शास्त्र वाचा, हजार लोकांना जीव घातलं, किती हजार लोकांना जीव घातलं तर एका ब्राह्मण देवतेला जीव घातल्याचं पुण्य लागतं. श्रावण मासामध्ये एका ब्राह्मण देवतेला भोजन खाऊ घातलं तर हजार ब्राह्मण देवतेला भोजन घातल्याचं पुण्य लागतं. पण वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं, एका वारकऱ्याला तुम्ही जर भोजन खाऊ घातलं तर तुम्हाला अनंत जन्म अन्नदान केल्याचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही बाय बाप. अन्नदानाचं पुण्य एवढं महान आहे. कर्ण मेला कर्ण स्वर्गात गेला माय बाप. महाभारतात आहे का, महाभारतातून लगेचच भारतात येऊ एका मिनिटं. कर्ण मेला आणि कर्ण स्वर्गात गेला, स्वर्गात त्याला सगळं होतं, अप्सरा वगैरे सगळं, उर्वशी, रंभा, मेनका अशा भरपूर गेल्या बरं का, एवढं सगळं होतं त्याला. पण त्याला खायला भेटत नव्हतं, खायला भेटत नाही. आणि तेव्हा त्याने सांगितलं मला खायला का बरं नाही, म्हणे तू आयुष्यात कधीच दान केलं नाही. अरे दान केलं नाही, अरे जर भूलोकावरती जा आणि कुणाला विचारा दानशूर म्हणजे कोण, बोला कोण, कर्ण. आणि एवढं माझं नाव आहे म्हणे. अरे तू पैसे दान केले, तुझं शरीर दान केलं, पण जीवनात कधीही तू अन्नदान केलं नाही, म्हणून तुला अन्न मिळणार नाही. इतका दानशूर कर्ण, त्याला अन्न भेटत नव्हतं स्वर्गात, पण त्याने एक काम चांगलं केलं होतं. काय काम, कौरवांकडे पंक्ती चालायच्या नाही, पंक्ती पांडवांकडे चालायच्या. मग तेव्हा जर कोणी विचारलं आम्हाला भूक लागली, कोणी ब्राह्मण देवता आलं, कोणी गावामध्ये मुसाफिर आला, तर त्याने विचारलं भोजनाची व्यवस्था होईल का, एक कौरव त्यांच्याकडे जेवण नाही जेवू घालायचे, त्यांच्यातलं कोण दुर्योधन असेल, कधी कधी कर्ण रस्त्यावर सांगायचा तुम्हाला जर जेवण करायचं असेल ना तिकडे जा, तिकडे म्हणजे कुठे, पांडवांकडे, त्याच ना करणं सराय टाका त्याचले उजी देऊ देऊ यश नाव. पण संपत नाही, जिसको राके साय्या उसे मार सके ना कोई. आणि म्हणून या बोटानं तुम्ही दाखवलेला आहे ना, या बोटानं दाखवल्यामुळे या बोटात तुमचं अन्न संचयन झालंय, हा बोट तुम्ही तुमच्या मुखाग्रमध्ये घाला आणि तुम्हाला भोजन करण्याचं पुण्य लाभेल. म्हणून आज सुद्धा लहान मुलगा जर भूक लागत असेल तर बोटामध्ये ती पावर आहे, सर्वात जास्त अन्नाची पावर आहे अंगुठ्यामध्ये. तो दृष्टांत येईल मानधाताचा. तसं या कथेचं अन्नदानाचं महत्व, या कथेचं दानाचं महत्व आहे, हे पूर्णपणे उद्याच्या कथेमध्ये तुम्ही श्रवण करणार आहात. उद्याच्या कथेमध्ये श्री शिवमहापुराण कथेचं महात्म्य आज सांगितले, शौनकादी ऋषी येत आहेत,
त्यांनी 24,000 श्लोक कोणत्या कोणत्या संहितेमध्ये सांगितले, 1,00,000 श्लोक कसे होते, त्याचं कशा पद्धतीने भगवंताने स्वतः आपल्या मुखार विंदेतून सांगितले, पार्वतीला ती कथा कशी सांगितली, त्या सतीचा त्याग कसा झालाय, हे पूर्णपणे विवेचन पुढील कथेमध्ये बघणार आहोत आपण. काय लोक असतात, तो एकट्या माणसानं भोलेनाथाचं मंदिर बांधलेलं आहे गोताने या श्री क्षेत्र पावनभूमीमध्ये, आमचे भटू पाटील सर एकट्या माणसानं भोलेनाथाचं मंदिर बांधलंय. आपलाही संकल्प भविष्यात तोच आहे, या ठिकाणी श्रीमान भोलेनाथजी भगवानचं मंदिर झालं पाहिजे म्हणून या कथेचं नियोजन पाहिजे. फक्त भोलेनाथ जोरमा वाजा डाळ्या जोरमा. आपल्या सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत, उद्या सुद्धा कथेला वेळेवर या. कथा बरोबर 8 ते 11 आहे, 8 वाजेला इथं येऊन जातील. ज्यांना ज्यांना नावं द्यायची असेल त्यांनी मंडळाकडे नावं द्यायची. आता आरती होईल, आरतीसाठी सगळ्यांनी उभं राहायचं. पहिल्यांदा गणपतीची घेऊ. स्वकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचे पूर्वी पूर्वी ते कृपाजळाचे सर्वांनी सुंदर वटसे दोराचे कटी झगे मारता फळाचे जय देव जय मंगल मूर्ती उत्तीराज मूर्ती दर्शन वाते मार शरणे वाते माता वाला सुरती जय देव जय चंदा गाता गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटे ब्रह्मा विष्णु सदा शिव हर दंगे दा
शिवानंद स्वामी मनवंतित फल पा जय शिव पंडित चरणम दयान पाहिले रूपक दे तुम्हाला उद्या ऐकता येईल मौली फाउंडेशन या चॅनलवर आणि पुन्हा याचं प्रसारण माता इंग्लाज चॅनल राजूभाऊ सरपेटेवाले यांच्या चॅनलवर सुद्धा होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. आरतीचे जे यजमान होते त्यांचं मंडळाकडून फार फार धन्यवाद आणि आभार.